नमस्कार मंडळी, जर तुम्हाला घर सजवण्यासाठी काही गोष्टी हव्या असतील जसं की कर्टन, फॅब्रिक्स, वॉलपेपर, काद्या, तर हे महिन्याचं एकमेव ठिकाण म्हणजे डीसी फर्निशिंग. डीसी फर्निशिंग कुंटे चौक लक्ष्मी रोडच्या इथं आहे आणि आपल्या सबस्क्रायबर्ससाठी खास 15% ऑफ आहे. तरी जावा, घर सजवण्यासाठी गोष्टी घ्या. भावा काय म्हणतो मग, ढुंगे काय बरं कुठलं ढुंगे हा का हा का हा का दोन्ही मिळून ढुंगे दोन असतात ना, एक दोन तीन, तीन ढुंगे झालं, दोन चार सहा, सहा ढुंगे झालं की सांग. हे झालं की झालं, विचार पुढचा प्रश्न विचारू. विचार आज करायचं ना एंट्री म्हणजे सुरुवात आहे. बर मी काय म्हणतो, फरक काय म्हणजे बॉईज मधला ढुंग्या आणि तुझ्या मध्ये नेमका फरक काय पात्रामध्ये खऱ्या आयुष्यातला त्याच्याकडे मंदी आहे तिथं पहिला मेन फरक संपलं संपलं झालं काय काहीच नाही वाटत बाकी नाही मंदी बाकी नाही पैशाची मंदी का मंदी आर्थिक माझ्याकडे मंदी इथं आहे आर्थिक मंदी इथं तिथं मंदी आहे आहे ठीक आहे मग तिथं आर्थिक आहे तिथं संपलं सगळं मग आहे असं तू म्हणल्यावर आम्ही बाहेर जायला पाहिजे मग दाढी बघ माझी कापली का अजून आली नाही नाही तर कापलीच तरी वाचतोय खर्च बरे म्हणजे तू आता बघ साधारणपणे एवढं सगळं केलंस काय सगळं म्हणजे अरे खाली डोकं वर पाय भूतनाथ रिटर्न किल्ला लालबागची राणी भरपूर केलं आणि पुढे बॉईल बॉय टू गर्ल डिस्पर्सन एवढं सगळं केलंस यातून तू आंघोळ कधी केलीस मी साधारण 3 सिनेमांच्या अंतराने आंघोळ करतो साधारणपणे हा 3 सिनेमा झाले की एकदा आंघोळ लॉकडाऊनमध्ये काय केलं केलीच नाही म्हणजे सिनेमे जर आता येतात पण समजा सिनेमामधनं ब्रेक घेतला तर आमचंच नाही करणार 3 सिनेमा झाल्याशिवाय नाही ना सिनेमामधनं ब्रेक घेतल्यावर मग काय करणार मग काहीतरी पर्याय शोधावा लागणार मला पण मी काय म्हणतो म्हणजे इकडे या क्षेत्राकडे बेसिकली सुरुवात कशी झाली मी 5 वर्षा मी नाटकातनं काम सुरू केलं सो मी रमणबाग शाळेत मी होतो सो 5 वर्षा आमचे सातपुते सर जे आहेत नाटकाचे आमचे सर सो त्यांनी मला नाटकात घेतलं आणि 10वीपर्यंत मग नाटकच केली मग 5वीत असतानाच पहिला सिनेमा केलेला आमचं नाटक बघून एक डिरेक्टर ऑडिशन घ्यायला आला शाळेमध्ये सो मग त्याला काम आवडलं त्यांनी सिलेक्ट केलं मग 6वीत असताना तुकाराम झाला आणि मग तिथपासून मग ऑडिशन्स आणि ह्या गोष्टी सुरू झाल्या म्हणजे नाटक आणि सिनेमा दोन्ही एकत्रच चाललेले आता परत सिनेमाकडे बसल्यास ते काही थांबत नसेल असं काय तसंच झालंय चांगलं आहे आता अमिताभ बच्चन पार्थ भालेराव मेन कास्ट मूवमध्ये काय सांगतो संपलं माझं आयुष्य काम करायला तू काय म्हणजे एक्सपिरियन्स तर ऑफकोर्स भारीच होता पण तेव्हा झालं की देशातनं 13 जण शॉर्टलिस्ट झालेले आणि त्यातनं महाराष्ट्रातनं 3 होते एक नागपूर एक मुंबई आणि एक मी पुण्याचा आणि मग ते त्या 16 जण टोटल झालेले आणि त्यांच्यातनं शॉर्टलिस्ट होत होत शेवटी 3 राहिले मग 2 राहिले मग आम्ही 2 राहिल्यावर स्वतः बहुमंदिरांनी सरांनी आमची ऑडिशन घेतलेली आणि मग त्यातनं सिलेक्ट केलं मला तुला माहित नसेल अवॉर्ड मिळालाय त्याला भूतनासाठी मिळालाय काय प्रतिक्रिया होती घरच्यांची जेव्हा कळलं म्हणजे आता दृष्टिकोनच बदलला असं माणसाचं बघण्याचा डायरेक्ट भूतनाथ एवढा मोठा हिंदीचा सिनेमा तेव्हा उलटच सीन झालेला म्हणजे ह्याला काय होतं मी होतो 9वीत आणि माझी नेक्स्ट इयर 10वी होती ना ते प्रेशर होतं की अरे संस्कृतचा अभ्यास आणि ह्याच्यात मी होतो हा पासिंग तरी मी असायचाच होतो आणि तिथं हे शॉर्टलिस्टिंग मी जे म्हणलो त्याची प्रोसेस जवळजवळ महिनाभराची होती आणि आम्हाला त्यांनी सांगितलं की 5 दिवस फक्त थांबा पण त्या 5 दिवसांनी आम्ही शॉर्टलिस्ट झालो सो मग अजून 5 दिवस थांबा असं करत 15 दिवस ऑलरेडी झालेले आणि मला प्रेशर होतं की मला कम्प्लीट करायच्यात वया आणि हे देन वगैरे वगैरे आणि मी आई बाबांना म्हणते की मला नाही करायचं सिनेमा भूतनाथ इंडस्ट्री नव्हतं करणार असं नाही तुझ्या आयुष्यात निधन भूतनाथ आमच्या आयुष्यात सोमनाथ पण नाही वर्क करा चालू आहे वर्क पण भूतनाथला नकार म्हणजे तेव्हा मी नाही 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 म्हणलो आणि आई बाबांनी मला समजावून थांबवलं की अरे नाही बाबा कर सो कम्प्लीट उलटी रिॲक्शन होती मी अभ्यास करायचं म्हणतो नाही आई बाबा की सिनेमा एवढा कॉन्फिडन्स म्हणजे साफ झाली होती का पॉइंट असा आहे की आमच्या रिसर्च टीमनं काय सांगितलं आम्हाला की तुला अभ्यासात अजिबात इंटरेस्ट नव्हता हा नव्हता तसा पण ते 9वी 10वीचं प्रेशर घातलं शाळेत घरच्यांनी आता काय बसलं की पास आहे
हेपेड फायरला सुरू होतो हाचा देतो डुंग्या किसने डिस्को सने बॉयजचे पार्टी येत आहेत म्हणून डुंग्या लक्षात ठेव एक न्यूज आला स्पॉइलर नव्हता एक्सपीरियन्स म्हणून अमिताभ सर आणि माझा फेवरेट परफॉर्मर म्हणून नवाज सर डायलॉग आवडता सेन्सर डे तो नको घ्या घ्या आपण काय वेगळा अवकात क्या बोला अवकात बॉयज की गर्ल्स बॉयज की बॉयज टू बॉयज वन के बॉयज टू ना बॉयज वन पैसा की प्रेम पैसा प्रेम की मैत्री मैत्री क्या बात है सुबोध भावे सर की अंकुश चौधरी सर सुबोध सर पुणे इमेज 12 है पक्का दिसते अक्षय टंसाळे की प्रथमेश परब आईचा गाव बघा आता मी लिंक टाकणार असे कॉफी पितो मुंबईत गेलो की प्रथमेश पुण्यात असलं की अक्षय कोथरूड मधली डायरेक्ट कोथरूड 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 मी काय म्हणतो तर साधारणपणे तो वयाच्या मानाने भरपूर पिक्चर गेले त्याचे मग एका दुसरी तिसरी चौथी गर्लफ्रेंड तर असेल पाचवी सहावी सातवी आठवी असं काय 15-20 तो ऑर्डर आपण हे करू लागलो ना बरं तुझी इच्छा तुझी इच्छा वर्षी जरा मला 15 बोल ठीक आहे सांगी नाही रे अरे हे जिंदन दुःख आता काय बघायचं 15 तू बोललायस एवढं काय आता पाचची तर नाव घे पाचची नाव घे नाही ऑन स्क्रीन एकच तर नाही नाव घे ऑन स्क्रीन एक पाच नव्हते रे हे काय बोलला अरे मग जाऊ द्या काय सांगितलं अरे नाहीच काय सांगायचं तुम्हीच काय असेल तर सांगा अनुरूपवर जाणार हे छावा तर तू आहेस तर मग कुठली पोरगी अशी पाय धुन मागा लागला सॉरी हात धुन मागा लागली कि ना बाप्पा असं टाइप मध्ये काय ते एक इन्स्टा लाईव्ह होती डीएम करायची ती आणि एक तर नसणार करत होती रिप्रेझेंटेटिव्ह सगळ्यांची सो ती एक मुलगी होती ती वन साइडेड मध्ये गेलेली तिचे मेसेज हाय पार्थ म्हणले इथपर्यंत ठीक होतं मग हाय पार्थ जेवलास का मी काय याच्यावर काय बोलणार ना मग त्याच्यावर तिथेच यायचे अच्छा आम्ही पण जेवले आणि ते सुरू झाले की काळजी घे मी गावाला चालते आल्यावर भेटू मग आल्यावर कधीतरी आली होती परत तिचा मेसेज होता की अरे मी आली तू ओकेस ना असं तसं हे सगळं ठिकाण चाललं तू वाचून आनंद घेत होतास हा मी पण घेत होतो कारण मी पण त्या स्पेस मध्ये ना वन साइड जास्त आपल्या हिशोबर मी तिचं बघत बसलेलो असे नाही इंचचे डीएम असे रँडम मध्ये वाचतो नाहीतर मग होतं काय की माझं वाचलं त्याचं नाही असं बरोबर ते सांगतात ना पण माझं वाचलं मग शेजारच होतो माझं असं नाही माझं नाही वाचलं वर्ष झालं मला कुठलं तरी गोल गोल फिरून यावं लागतं वर्ष झालं मग ते आवडलं नाही बरं मी काय आता तू एवढे मूवी केले सेटवर असं काही मजेशीर किस्सा झालाय का इंटरेस्टिंग ऐका इंटरेस्टिंग ऐका हा सेटवर होते तर ऐकतच असत सेटवर देत असतो आमच्या ह्याच्या वेळेला बॉईज वनचं शूट चाललेलं आणि कॅमेरा वरती होता क्रेंदी लागला म्हणजे पहिल्या मजल्यावर शॉट होता मिड क्लोज असं वरती आणि डिरेक्टर आमचे मॉनिटर आणि बाकी सगळे घेऊन खाली बसलेले आणि तर ते प्रतीक सुमंत माझ्याबरोबर होते आणि आमच्या तिघांचा तो शॉट होता आणि तेव्हा प्रतीकला माहीत नव्हतं की आपल्याला लेपल माईक असतो आणि तो आवाज खालती मॉनिटरवर डिरेक्टरला पण ऐकलेला असतो तर आम्ही वरती थांबलेलो आणि आमची काय ते आमचं पहिला का दुसराच सीन होता आणि पहिला दुसराच दिवस होता काहीतरी सो त्यामुळे अशी ओळख होती आमची वर्कशॉप आणि गोष्टींमुळे पण हा बेसिक होती पण तर पहिला टेक झाला कट झाला पुढचा टेक होणार होता आणि आम्ही गप्पा मारत होतो आणि खालती आमचे डिरेक्टर होते आणि अजून एक दोन ऍक्टर्स पण होते सिनियर ऍक्टर्स होते तर आम्ही वर थांबलो आणि प्रत्येक म्हणला काय यार तुझं अशी वेळ तू पहिला टेक दिलेला बच्चन सरांबरोबर आणि इथं बघ आम्ही ऐकताय ते सगळं मग त्याच्यानंतर तू काय काय बोललास नाही तू 10 वेळा जायचा माईक बंद करा ना माझा तू बंद करून द्यायचे मग बोलायचं तुझे काय प्लॅन्स आहेत तुझे म्हणजे पिक्चर की नाटक दोघं पिक्चर करतो सुटलाय करतोय चांगलाय आम्हाला पण चांगलं आहे आता काय आमच्याकडे ते आता तसं नाही मी नाटक आणि पिक्चर आधीपासून दोन्ही करतो सो मी पुढेही तसंच करेन की आता थिएटर्स ओपन होतील तसं नाटक पण करीनच आणि सिनेमा तर चालूच आहे सिनेमाला ऑप्शन आहे ओटीटीचा नाटकाला तो नाही आहे दुर्दैवाने पण जेव्हा सुरू होईल तेव्हा नाटक पण करणारच कंटिन्यू
प्राधान्य कशाला देणार म्हणजे चित्रपटात गृहात रिलीज व्हावा की ओटीटी वर चित्रपट गृहात चित्रपट ओटीटी वाले पैसे कमी देतात असं ते तर आहेच आणि ओटीटी वाले मारतील आपल्याला नाम कुठे घेतलं आपण ते पण बोलायचं प्रमोशनची एखादा किस्सा मध्ये तिथे तर मुली म्हणजे पार्थ पार्थ होतच असणार आहे हो तिथं एकदा औरंगाबादला आमचं चाललेलं काय तर हा होता आपला प्रथमेश म्हणतो प्रतीक पण होता प्रतीकचं गाव औरंगाबाद त्यामुळे फॉर्मल होते सर आणि त्याच्या कुठल्या तरी कॉलेजला देवगिरी कॉलेज का काहीतरी मेबी सो तिथे आम्ही होतो आणि तिथे त्या ऑडिटोरियममध्ये बसलो आम्ही आमचं बोलते वगैरे आणि प्रतीकची आई आणि ते सगळे म्हणजे त्याची फॅमिली पण आलेली आणि आम्ही सगळे बसलोय आणि मागून कुठून तरी म्हणजे सगळे शांत झाल्यावर मागून ऑडियन्स म्हणून असा तू फक्त बोट ठेव तिथे तुला असा मागून जोरदार आवाज आला माझ्या माझं ठीक आहे प्रत्येक माझ्या जास्त येत कारण समोर काकू आणि सगळे फॅमिली होती बाजार उठल्या त्यात रिटर्न मधला बॉयज मधला ढुंग्या तो प्रवास कसा होता चॅलेंजिंग असले पण मी एन्जॉय केला जो काय प्रवास होता तो कारण त्याच्यामध्ये पण मी काही कॅरेक्टर्स केले असून वेगळे वेगळे सो प्रत्येकाचं काहीतरी वेगळा ग्राफ वेगळी सायकोलॉजी बॅकग्राऊंड वेगळं आणि त्यांचं म्हणजे ओव्हरऑल त्यांचा एक साईग्राफ जो असतो तो सगळ्यांचा वेगळा पण त्या सगळ्यांमध्ये कुठेतरी सिमिलरिटी आहे की ते सगळे खूप ओपन आहेत किंवा ते राखून ठेवणारे नाही आहेत ते बोलतात जे पुणेकरांचे उलटे बरोबर त्यामुळे माझे करायला ते सगळे जास्त आवडले आणि तीच जर्नी होती की मॅच्युरिटी येतानाच हे सगळे कॅरेक्टर्स असल्यामुळे ते मी त्याच वयात होतो आमच्या रायटरला मी हाच प्रश्न यायचा जेव्हा मी हे कॅरेक्टर घेतलं तर तेव्हा म्हटलं की हे काय लागलं म्हणजे काय तर त्याचं नाव आहे ढुंगराज आहे हा कॅरेक्टरचं पूर्ण नाव ढुंगराज आहे आणि पूर्वी ते राजा बिजांचे नाव ठेवायचे ना म्हणजे आणि नाव आजी ठेवायचं गावाकडे असून पण आजी नाव ठेवते नातवाचं तर त्या ढुंग्याच्या आजीने ते नाव ढुंगराज ठेवले आपण कुठं सरळ हात मारतो कधी ढुंग्या ढुंग्यात सुरू काय मी काय म्हणतो मध्ये डॉक्टर डॉक्टर मधलं तुझं नाव कसं वाटतंय तुला ओके नेक्स्ट नाही मला उत्तर पाहिजे तो तर एक आता उत्तर पाहिजे पिक्चर आम्ही भरपूर अरे धन्यवाद धन्यवाद नाही उत्तर द्या आधी काय त्यातलं इनोसेंट नाव आहे रे ते लाडा नाही म्हणतात आता इनोसन्स आहे त्यात सांग नाही का मला कुठे कधी पार्थ म्हणलं नाही पण तू म्हणतात चालू मी काय म्हणतो कधी अशा प्रतिक्रिया आल्या की बाबा आता डॉक्टर डॉक्टर पिक्चर 18 प्लस साधारणपणे म्हणताय लोक कसे बघतात पिक्चर कडे प्रतिक्रिया काय करतात त्याच्या आता त्याचा ऑडियन्स वेगळा आहे तो जॉनरा पण वेगळा आहे सो त्याचा एक जो टार्गेटेड ऑडियन्स आहे त्यांच्यासाठीच तो सिनेमा आहे त्यांना तो आवडला आणि ते एन्जॉय करतात सो काही जणांना तो काही जणांना आवडला काही जणांना नाही आवडला प्रत्येक सिनेमाचं होतच सो तसंच त्याचं पण झालं म्हणजे ज्या टार्गेट ऑडियन्ससाठी आम्ही तो केला त्यांना तो आवडला मग ते बॉयच्या बाबतीत कसं आहे म्हणजे बॉयज आता बरोबरी बघितलं जातो बरोबर असं काही सीन नाही पण त्यात पण थोडेफार इकडे तिकडे डायलॉग आहे तिथं कसं वाटतं बॉईजला आम्ही त्याचा ऑडियन्स मिक्स्ड आहे मुळात आणि ते आमचे जे रायटर आहेत ऋषिकेश कोळी त्यांनी ते खूप हुशारीने बॅलन्स केलं की मिक्स ऑडियन्स ठेवला की पुढे मागे टीव्हीचा सुद्धा हा सिनेमा तेवढाच उचलला जावा या हिशोबानेच ते कायम त्याची प्रोसेस केलेली सो आम्हाला थिएटरवर सगळ्या कॉलेज क्राऊडनीच उचललं किंवा इव्हन असं पण आहे की घरातले बाबा त्यांच्या मित्रांना घेऊन गेले वगैरे असं होता सिनेमा त्याला तीन दहा कलर दाढ्या तेव्हा नव्हते वाढवले अजून दोन वर्ष आयडी मागतील असलं ती पण तू मित्रांकडे जात असतील आणि आत्ताचा पार्थ आणि तेव्हाचा पार्थ मित्रांकडनं असे काही स्पेशल पार्थ नाही पार्थ नाही पार्थ नाही असं काही कधीच नाही कधीच नाही अपमान तर आहेच अपमान कंटिन्यू कंटिन्यू काय पार्थ काय तिकडे काय संबंध मी माझं तेच बरं वाटतं मी पुण्यातलं असून पुण्यात फार म्हणजे कामाची गेली तू पुण्याबाहेर केल्यामुळे मी असं नाही मी एवढंच करेन हेच करेन ते करेन हे कधी झालं नाही कारण मी पुण्या बाहेरची कामं जास्त केली मी त्यामुळे माझा फोन का नाही उचलला नाही मला वाटलं नव्हतं स्वतः अपमान करतो ती सवय आता काय चालेल इथंच संपलं कॉफी संपली ना संपली संपली मग कशीच मास्कुर थांबायचं का सांगू की अजून पाहिजे असं तू घे मी जातो ठीक आहे तुम्ही रोलिंग सूट कॅमेरा रोल ठेव पिताना आपण लावूया तू जातो का मी जातो म्हणजे आमचा शो आम्ही काढत असेल ना ते करून जाते
विजिटिंग कार्ड जसं मग जीपे करून जा काहीतरी करून जा आणि अजून दोन सांग काय कुणाला घेऊन येणार असला टेबल अरेंज करू आपण तसं काय एकटाच किती होईल रे आम्ही जातो बाहेर सगळे तिथं मग ठीक आहे कुठे कोपऱ्यात सीसीटीव्ही कसं वाट बघतो दोन वर्ष झाली बबल अँड प्लस होममेड प्रोडक्ट आहे ते सोप्स बाकी घरगुती काय काय प्रोडक्ट बनवतात त्यांच्याकडनं तुला एक छोटस तू आंघोळ करावी म्हणून आंघोळीसाठी दिलंय आंघोळीसाठी मी तर खायचो आधी साबण बरोबर बसत नाही उघडून बघ कसं वाटतंय आधीच थँक्यू म्हणले ते मला यू होप दिस पॅकेज ब्राइटन्स युअर डे एज मच एज युअर ऑर्डर हॅज मेड आवर्स थँक्यू आंघोळ करायसाठी लिहिले अरे दोन दोन आहेत एवढ्या आंघोळ कधी एक आंघोळीला एक खायला हा मग तसं ठीक आहे ना हे मेमरी स्ट्रोक्स कडनं मेमरी स्ट्रोक्स हे स्वतः हाताने पेंटिंग पोर्ट्रेट बनवतात आणि स्पेशल म्हणजे लाकडाच्या आता तो ओपन करते करू ना करतो आणि या दोघांचं पण काय आहे ते इंस्टाग्राम हँडल वगैरे आहे डिस्क्रिप्शन बरं मी नाही म्हणून की जाऊन घ्या कमाल फार तिसरा सगळी आपली माणसं आहे ती करणार माणसं ही जपावी होय होय आपली असं बघा शेजाऱ्याची माणसं शेजाऱ्याची जपावी शेजारची बाई आग लावी म्हणजे असतीच माझं नाही आईस्क्रीम ते कोणी काढले आपल्या तिथे माल ओमकार जंगम एक चित्रकार असं त्याचं इंस्टाग्राम हँडल आहे ते पण देतो डिस्क्रिप्शन सगळ्यात द्यावं लागतं डिजिटल पेंटिंग उत्तम करतो तो माल आवडलं वा हे लावा आता दहा ते फार आवडलं मी पण तेच बघितलं काय माल मी याचं काय आता मग काय इथंच लावतोय का घरी लावतो मी आता काय इथं जाऊन फिरणार असं कसं तसंही चालेल काय वागे नाही हे इथे हे इथे हे अंग झालं ना ते कसं दिसत सगळ्यांसोबत आता काय आता काय तुला पाहिजे का कॉफी मला हो फक्त ते बिल हे करून म्हणला तसं चालते ते बघतो ना मी आम्ही जाऊ तुम्ही जा मला ते ओला बुक करून जा आणि हे करून जा ओला नको पाऊस नाही पडला ओलाटा करू का हे आमचं आम्ही लागतं ते घे ना ते आपले चलो चला बॅगेज बरोबर